नमस्कार मी रश्मी एम आपलं सगळ्यांचं स्वागत राज्यात आगामी विधानसभा निवडणूक पाहता भाजप शिवसेना युतीमध्ये जागा वाटपावरून संदिग्धता असल्याची चर्चा सध्या सर्व स्तरावर सुरू आहे आणि त्यातच आता युतीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून तणाव होण्याची शक्यताही आहे आणि या संदर्भात महायुतीचा सर्वात मोठा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय पाहूयात ते काय म्हणत नमस्कार मी मेघना का एम के चर्चा, चर्चा विधानसभा निवडणुकीची या विशेष सत्रात आपले स्वागत आहे याच सगळ्या संदर्भात म्हणजे आगामी राज्यात जी आहे आगामी विधानसभा निवडणूक पाहता वेगवेगळे तर्कवितर्क आणि दिवसागणिक वेगवेगळे वेग जे आहेत समीकरणं लावले जात आहेत आणि या सर्व संदर्भात चर्चा करण्यासाठी सध्या आपल्यासोबत उपस्थित आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले सर सर्वात अतिथे तुमचं खूप खूप स्वागत की महायुतीचे जे घटक पक्ष आहे त्यांच्यामध्ये काहीतरी धुसफूस चालू आहे कारण घटक पक्षांना केवळ बाराच जागा देण्यात येणार आहे त्यातल्या दहा तुम्ही मागतायत आणि बारा जे आहे हे महादेव जा जानकर जे आहेत ते मागतात तर हे सर्व खरं आहे का आणि धासदूसवर तुम्ही काय तोडगा काढणार आहात सर नाईक तर बी जे पी आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये युती नक्की होणार आहे आणि दोघांनी एकशे पस्तीस एकशे पस्तीस जागा घेण्याचं मान्य केलेलं आहे आणि ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्याच्यामध्ये अठरा जा जागा मित्रपक्षांना देण्याच्या संबंधातलं जे एकमत आहे ते दोन पक्षामध्ये ऑलरेडी झालेलं आहे ते थे थे ते पा वा वा तर त्याच्यामध्ये अठरा जागा आहे त्यामध्ये आर पी आयने आर पी आय सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळं आर पी आयने अशी मागणी केलेली आहे व अठरा जागामधल्या तर दहा जागा मला मिळाल्या पाहिजेत महादेव जानकर यांना पण पाच सहा जागा द्या किंवा आणि इतर जे विनायक मेटे आणि आपले सदावक होत आहे तर त्यांना जागा एक एकदा दोन दोन द्या तर अशा पद्धतीने मागणी आहे आता एकतर भाजप सेनेच्या एकशे पस्तीस एकशे पस्तीस जागा कोणत्या लढणार या संबंधामध्ये जोपर्यंत एकमत होत नाही आणि आर पी आयला कोणत्या अठरा जागा आर पी आयला आणि मित्रपक्षांना अठरा जागा कोणत्या सोडणार हे जोपर्यंत नक्की होत नाही आहे तोपर्यंत आम्हाला कोणत्या जागा मिळणार हे काही मी सांगू शकत नाही आहे पण रिपब्लिकन पक्षाला दहा जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह आहे आणि त्याच्यामध्ये सर्व रिजन आहे म मराठवाडा आहे विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्र आहे कोकण आहे मुंबई आहे या सर्व डिव्हिजनमध्ये रिपब्लिकन पक्षाला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या एन एस सी आयच्या क्लबच्या मेळाव्यामध्येच सांगितलेलं आहे की आर पी आयच्या वेळेला पाच सहा आमदार निवडून आलेले असतील त्यामुळं आमचा प्रयत्न तर सुरू आहे भाजप सेनेने एकत्र राहिलं पाहिजे अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे जरी भाजप हा आज हा नंबर एकचा पक्ष असलाही तरी शिवसेनेची सात गेली अनेक वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयींच्या काळापासून हे दोघे एकत्र राहिलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक जबरदस्त अशा पद्धतीची एक ताकद द्यायची असेल तर या जर भाजप सेना आर पी आय राष्ट्रप आम्ही एकत्र आलो तर महाराष्ट्रामध्ये दोनशे चाळीसपेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाणीपत आहे हे ऑलरेडी होतच आहे अनेक त्यांचे जे दिग्गज नेते आहेत ते बी जे पी आणि शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी पूर्णपणे इथं झालेली आहे आणि त्यामुळं आम्हाला या निवडणुकीची चिंता अजिबात नाही आहे ना ही ना ना निवडणूक आम्ही जवळजवळ थ्री फोर्थ मेजॉरिटीपेक्षाही जास्त मताधिक्याने आम्ही ते जिंकणार आहोत आणि भाजप सेना आर पी आय आम्ही सगळे एकत्र राहणार ही हंड्रेड पर्सेंट आमची माहिती होणार आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जसे आम्ही अठ्ठेचाळीसपैकी एके एकेचाळीस जागा लोकसभेत जिंकल्या त्याप्रमाणे प्रचंड अशा पद्धतीचं यश आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्राच्या जनतेवर जा आमचा पूर्णपणे विश्वास आहे दलित जनता ही मोठ्या संख्येनं महायुतीसोबत एन डी एसोबत आहे आणि त्यामुळं आम्हाला कसली चिंता नाही सर शिवसेना भाजपा यांची युती होणारी चर्चा जरी असली तरी ऑफिशियल अनाऊन्समेंट अजून त्यांच्या वतीने अशी काही करण्यात नाही आलेली आहे जर नाहीच झाली युती तर आर पी आयचा पाठिंबा कोणाला असेल सर नाही युती होणारच आहे म्हणजे युती होणार नाही असेल आमचा पाठिंबा तर दोघा नाही आहे युती युती तुटावी अशी तुमची इच्छा असेल तर पण तिथं तुटणार नाही युती यावेळेला युती अभेद राहणार आहे आणि त्यामुळं आमचा पाठिंब्याचा विषय नाही जर अशी काही वेळ आली तर त्यावेळेला आम्ही ठरवू तर आम्ही तर बी जे भी पीसोबत ऑलरेडी आहोतच त्यामुळं जर युती झाली नाही तर रिपब्लिकन पक्ष बीजेपी सोबत हो राहील पण युती झालीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे प्रकाश आंबेडकरांची स्पष्ट भूमिका आगामी निवडणुकीला घेऊन दिसून येत नाही आहे सर ते कधी बोलतात एम आय एम सोबत आहेत कधी नाही आहेत त्यांना काँग्रेससोबतही युती करायची होती परत आता बोलतात की आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहे याविषयी तुमचं काय म्हणणं आहे सर माझ्या म्हणण्याचा विषय नाही त्यांचं म्हणणं काय ते महत्वाचं आहे त्यांना काय निवडणूक स्वतःला लढवायची स्वतंत्र लढवायची आहे की कुठं अलाइन करायचं आहे या संबंधाचा निर्णय घेण्याचा अधिकार तर त्यांना आहे त्यामुळं त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळं सध्या ज्या बातम्या येत आहेत त्या, त्या, त्या पाहिल्यानंतर मला तर वाटतं की प्रकाश आंबेडकरांची जी बहुजन वंचित आघाडी आहे ही जसं स्वबळावर शुभेच्छा आहे त्यांनी त्या स्वबळावर लढावं आम्ही मात्र माहिती सोबत आहोत तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एम एन प्रतिबिंब वास्तवतेच नमस्कार